येस सर मान्य अविनाश दादा सुतार मंचावरती उपस्थित आहे आपण मंचावरती नेक्स्ट सेकंड बॉल एक जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करताना प्रणित जोशी एक जबरदस्त फास्ट गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न परंतु तेवढ्याच ताकदीचा फटका परंतु तो डी झोन मध्ये जातोय आणि इथं एका धाव्याने श्री गणेश होतोय वी एस संघाचा एका धाव्याने डाव संख्या एक आणि वाढते एच पंचांकड़ पंचांकडलं इथं नकारात्मक चेंडूचा इशारा येताना व्हाईट बॉल दरम्यान प्रणित जोशी यांची एक घातक आणि वेगवान गोलंदाजी सातत्याने आपण पाहतोय की त्यांच्या बॉलामध्ये एक जबरदस्त वेग प्राप्त झालेला दिसतोय आपल्याला त्याच ताकदीचा पुन्हा एद, पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न परंतु इथं सरळ डी झोन मध्ये जातोय आणि एका धावे इथं भेटते एका धावेने धाव संख्या तीन यास yes, इस्माईल जो पर्यंत क्रीजवरती तो पर्यंत वी एस ग्रुपच्या अशा पल्लवीत असतील कारण की इस्माईलकडे एक मोठे फटके खेळण्याची ताकद आहे मोठे स्ट्रोक लगावण्याची ताकद आहे आणि असं त्यांनी कार्य बरेच वेळेला प्रत्येक बरेच टुर्नामेंटमध्ये केलेलं आहे थर्टी प्लसच्या टूर्नामेंट असतील त्या थर्टी प्लसच्या टूर्नामेंट अक्षरशः त्यांनी एक हाती गाजवलेल्या आहेत आणि तोच इस्माईल स्ट्राईकवरती आहे पाहू या संघासाठी काय करतोय टाकलेला चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू आणि एक निर्धाव चेंडूची सांगता येतं प्रणित जोशी यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण गोलंदाजीचा सा एक नमुना पेश करताना की गोलंदाजी कुठल्या टप्प्यावरती बॉल टाकला पाहिजे कुठला टप्पा कुठून निघेला निघेल याची पूर्णपणे जाण असलेला हा गोलंदाज एक जबरदस्त अकुल टप्प्याची गोलंदाजी करतो आणि पूर्णपणे फलंदाजाला बीट करून ठेवलेला आहे पुन्हा एकदा त्याच धर्तीवरती एक चांगला ब्लॉक होल पद्धतीचा वाईडश चेंडू एक जबरदस्त चेंडूची सांगता इथं निर्धाव चेंडू झालेला आहे शेवटचा चेंडू शिल्लक असेल एका जबरदस्त फायटिंग आपल्याला पाहायला भेटेल दोन्ही संघांमध्ये आई एकवीर संघ जो एस पी एल मध्ये सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती आता मात्र बिकिट करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसतोय कारण की डी झोनमध्ये जातोय आणि एकच धावेने इथं समाधान मानावं लागेल षटक क्रमांक एक समाप्त नवीन बोल षटक क्रमांक समाप्त पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या चार डी धन्यवाद डीजे बच्चो नक्कीच आपल्या माध्यमातून एक सुमधूर इथं संगीत आपण ऐकतोय दरम्यान सामन्याकडे बोलतोय दुसरा दुसरा षटक घेऊन येतील सूर्या जो सूर्या पूर्ण मुंबई असेल नवी मुंबई असेल रायगड असेल या एरियामध्ये एम क्रिकेटसाठी गोलंदाजीसाठी जो फेमस आहे सूर्या तोच सूर्या इथं गोलंदाजी मार्गवरती आपण पाहू नक्कीच काय करतोय संघासाठी साठी गप्पू पहिला चेंडू एक जबरदस्त चेंडू कुठेतरी कलय घेताना आणि इथं विकेटचं पतन होताना एक मोठी मछली पहिला पहिला हादरा बसतोय व्हीएस एस ग्रुपला एस संघाचा पहिला हादरा असेल गप्पूच्या नावाने आणि तंबूच्या आश्रयाला ला लागताना कुठेतरी सूर्या यांची एक गुमावदार गोलंदाजी लेग ब्रेक इथं नमुना आपण पाहिला आपल्या स्क्रीनवरती दिसतोय दत्तदादा दा दा, अनिल दादा संतोष दादा आपले आभारी आहोत येस सामन्याकडे बोलतोय आपण नवीन फलंदाज प्रणव सूर्य आपण लवकर पटापट चालू करायचे मॅच अजूनही बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत गावदेवी मित्रमंडळ आयोजित कैलासवाशी सुभाष स्मृती चषक दोन हजार एकवीस मध्ये सहर्ष स्वागत असेल सर्वांचा त्याचबरोबर आपण लाईव्ह प्रेक्षक पण पाहतोय एम टी सीच्या च्या माध्यमातून दुसरा चेंडू मात्र इथं सन्मान देताना प्रणव एक एका धावाने इथं समाधान मानतोय आणि एका धावाने धाव खोलतोय स्वतःचं वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या पाच एक घातक गोलंदाज नवी मुंबई टेनिसचा विचार केला तर आपण सूर्या हा नाव नवीन नाहीये ज्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धा अंडरम असेल ओवरम असेल अनेक स्पर्धा संघ जिंकत असतो तोच सूर्या गोलंदाजी मार्कवर एक चांगली गोलंदाजी करताना लेग ब्रेकचा सरळ सरळ मारा करताना आणि लेग ब्रेकनी इथं पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे आता मात्र पुन्हा एकदा तोच पद्धतीचा चेंडू ऑफ ब्रेक टाकला मात्र आपण जर सूर्याचा विचार केला ऑफ ब्रेक लेग ब्रेक स्ट्रेट बॉल म्हणजे सर्व जे सर्व चेंडूंचा त्यांच्याकडे एक खजिना आपण पाहतोय मगच बसून आपण लेग ब्रेक पाहत होतो त्यांच्या आता ऑफ ब्रेकचा नमुना त्यांनी पेश केला आहे या ठिकाणी एक चांगली गोलंदाजीचा नमुना आता मात्र एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्र बाबू उर् जितेश बाबू तैनात एका जबरदस्त झेल आपलातून झेल लॉंगोनच्या दिशेने सरळ धावत गेला आणि एक चांगला अप्रतिम झेल पकडला आपण पाहू शकता बिग स्क्रीनवरती हा झेल धन्यवाद डीजे जे बच्चू एका सुंदर असा सुमधुर असा संगीत आपण इथं ऐकतो त्यांच्या माध्यमातून दुसऱ्या ओव्हरचा एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल सूर्या यांची एक जबरदस्त अपरातून गोलंदाजी इथं मात्र एक विकेट करण्याचा प्रयत्न परंतु एका धावाविरुद्ध समाधान मानव फलंदाज ला पण आतापर्यंत इस्माईल आता मैदानात साबू धाव धावसंख्या दोन षटकाच्या समाप्तीनंतर सहा आता मात्र इस्माईला चार्ज घ्यावा लागेल ताबा घ्यायला लागेल आणि पुढचे मोठे पटके दाखवायला लागतील येस डी जे धन्यवाद डीजे नवीन फलंदाज नू ही जोडी जोपर्यंत मैदानात तोपर्यंत व्हीएस वीएस संघाच्या पूर्ण आशा पल्लवीत असणार कारण की गोलंदाजी मार्ग वर वैयक्तिक महिला संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतील जितेश पाटील उर्फ बाबू सध्या तरी पूर्णपणे आई एकविरा संघाचा दबदबा गोलंदाजी मार्क दिसताना कारण की दोन षटकाचा विचार केला तर दोन षटकामध्ये फक्त सहा धावा खर्च केलेला आहे आता मात्र पुलटॉस पद्धतीचा चेंडू परंतु इथं एका दावेवर समाधान मानावं लागेल जोपर्यंत इस्माईल मैदानात तोपर्यंत पूर्णपणे अशा पल्लवीत असतील व्ही एस संघाच्या कारण की एक ताकदवान एक धाकड फलंदाज षटकारांचा म्हणून ज्याला समजला जातो तोच इस्माईल स्ट्राईक वरती तेवढ्याच ताकतीचा गोलंदाज जितेश पाटील आत्ता मात्र बिगीट गरज होती परंतु इथं शेतरक्षक तयारक्षकाच्या तिथं शेतरक्षक आणि एक चांगला झेल आता मात्र व्हीएस संघाच्या पूर्ण अशा इथं खोलवल्या असेल कारण की मोठा हादरा असेल वीएस संघाला इस्माइलच्या रूपानं एक बिग विकेट डी जे धन्यवाद डीजे आपण परत बोलतो सामन्याकडे जितेशांची एक चांगली गोलंदाजी तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण केतू भुईर नवीन फलंदाज प्रियश नाईक आता मात्र बिकेट करण्याचा प्रयत्न परंतु शेतरक्षित करण्यास परंतु मिसफील्ड होते झेल कुठेतरी सुटतोय इथं एका धाव्याने इथं समाधान मानावं लागेल धावसंख्या संख्या आठ एकादैनीय परिस्थिती वीएस संघाची करून ठेवलेली आहे कारण की विचार केला तर तिसऱ्या षटक प्रगतीपथावर आणि तिसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावर असताना आठच धाव धावपालकावर लागलेल्या आहेत आत्ता मात्र इथं पंचांकडं अपील केली होती मात्र पंचांनी अपील पेटाळले लेग बायचा इशारा येतोय एक धाव्याने इथं समाधान मानावं लागेल धावसंख्या एक आणि वाढते धावसंख्या नऊ आपण पाहतोय इथं एम टी सी एम टी सीच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षक थेट आणि गावदेवी मित्रमंडळ आयोजित कैलासवाशी सुभाष ठाकूर स्मृती चषक दोन हजार एकवीस माझ्या समवेत एम टी सीची पूर्ण टीम त्याचे स्कोर बोर्डवरती मेहबूब शेख आता मात्र इथं बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव भेटेल धाव संख्या दहा अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि नन्नू ऑन अ स्ट्राईक तोच नन्नू जो एस पी एल अंडर ट्वेंटी थ्री मध्ये प्रत्येक ठिकाणी जात असताना खेळताना पूर्णपणे मैदान गाजवतो मात्र इथं कुठंतरी तो, तो फलंदाजी मध्ये कमी पडतोय मात्र त्याला मोठे हिट करावे लागतील जर व्ही एस संघाला एक सन्मानजनक स्कोर उभं करायचं असेल तर आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु इथं एका धाव्याने इथं समाधान मानावं लागेल तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अकरा डी जे नवीन गोलंदाज सचिन था। ठाकूर नन्नू ऑन अ स्ट्राईक नक्कीच नन्नू फायर व्हावं लागेल अटॅक करावं लागेल जर संघाला पुढे न्यायचं असेल जर सामन्यामध्ये जहान जा, परत एकदा घेऊन यायचं असेल तर नन्नूला लाटॅक करावंच लागेल एकच हा बोल जबरदस्त गोलंदाजी सचिन ठाकूर यांच्या माध्यमातून एका थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय सीच्या माध्यमातून आणि नक्कीच सहकार्य असेल आमचे शिरवणे गावचे युवा नेतृत्व दादा सुतार यांच्या माध्यमातून इथं मात्र दिशाईन गोलंदाजी वाईटचा चेंडू इथं पंचर करतो आणि बारा सीच्या <coughs> माध्यमातून आपण लाईव्ह प्रेक्षेपण थेट पाहतोय आणि नक्कीच त्यासाठी योगदान आमचे युवा नेतृत्व दादा सुतार यांच्या माध्यमातून एक चांगला पटका डोळवण्याचा प्रयत्न परंतु इथं शेतरक्षक बाब होता आणि इथं मात्र मोठी विकेट बिग 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 मछली सचिन टाकूर गळाला लागताना अतिशय दयनीय अवस्था वीएस संघाची करून ठेवलेली इथं आई एकवीरस संघाने एक जबरदस्त परफॉर्मन्स देताना नवीन फलंदाज प्रसाद धाव संख्या तेरा अजूनही शेवटचे दोन चेंडू शिल्लक असेल सचिन टाकूर यांचा जर विचार केला एक चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करताना एक चांगली बॉलिंग टाकताना इथं अजूनही शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील इथं मात्र एक स्कोर सेट करणारी ओवर असते परंतु इथं एस संघाला पूर्ण बांधून ठेवलेली इथं इथं मात्र डी झोनच्या धाव संख्या चौदा पहिल्या इनिंगतील चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू प्रियेश नाईक मात्र इथं कष्टाची पराकष्ट करताना परंतु बॉल बॅटीला काही कनेक्ट होत नाही इथं मात्र बिग करण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक प्राणी जोशी तैनात अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि एक चांगला झेल धाव संख्या चौदा या धावांवरती पूर्णपणे रोखून ठेवण्यामध्ये यश संपादन करते आई एकवेरा संघ आणि पंधरा धावांचा एक छोटासा टार्गेट असेल परंतु क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ असल्यामुळे कुठलाही टार्गेट छोटा मोठा नसतो शेवटी जो मध्ये दाखवतो जो खेळ पफॉर्मन्स जो मैदानामध्ये दाखवतो तोच विनर असतो आणि नक्कीच वीएस संघाला सुद्धा अजूनही त्यांना रोखण्याचा चान्स असेल तू सामान सामान ये बुनियादन बंदा या तार ले डोंगी घुमे बारगुमे यांगांगो तुझे संगान उम्र उड़ाव तन दिवलाव तुझे नावानी नाव डुलती दरिया न सगरान दर दरिया न सगरान पालखिला नाचन बुलाल उर

धन्यवाद तुझे आपण लगेच त्वरित सजवून इथं सामन्याला सुरुवात करायची कारण की पंधरा धावांचं एक मापक आव्हान असेल हा सामना संपल्यानंतर लगेचच श्लोक नाईन वन टू थ्री चे कर्णधार असतील त्याचबरोबर शिरवणे प्रतिष्ठान संघाचा कर्णधार असेल त्याचबरोबर थर्टी प्लस संघाचा कर्णधार आणि या संघा बा, सामन्यामधून जो जिंकेल त्या संघाचा कर्णधार आपण लगेचच मॅच संपल्यानंतर पॅविलियन बॉक्स जवळ संपर्क साधायचा आहे कारण चारही संघांमध्ये एक चिठ्ठी उडवण्यात येणार आहे यस आपण वर्ल्ड मॅचकडे कारण पंधरा धावांचा जर छोटा आव्हान जरी असला तरी प्रत्येक आव्हाना आव्हान घेऊनच येत असतो कारण की चोवीस चेंडू पंधरा धावा पंधरा धावा चोवीस चेंडू एक घातक फलंदाज सूर्या मैदानात उतरताना त्यांच्या सोबत जितेश पाटील उर्फ बाबू लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन एक जबरदस्त अशी जोडी मैदानात दाखल होताना त्याचबरोबर एक नाम नामचित गोलंदाज प्रथमेश ठाकूर उर्फ गो हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय माझ्यासोबत स्कोरर बोर्डला महबूब शेख रोहित पाटील त्याचबरोबर एम टी ची संपूर्ण टीम एक पंधरा धावांचा छोटा टार्गेट पण छोटा टार्गेट जरी दिसत असला तरी एक गेम बाकी आहे आणि गेमला सुरुवात होतोय कारण प्रत्येक सामना काय घेऊन येईल ते सांगता येत नाही आणि या सामन्यामध्ये पण नवीन ट्विस्ट पाहायला भेटतोय का येणारे काही चेंडू सांगून जातील सामन्याला सुरुवात लेट्स प्ले आता मात्र पहिल्याच चेंडूवरती मनसोबे साफ करताना इथं जितेश पाटील लोट बापू यांच्या आलेल्या बॅटीमधून आज खणखणीत चौकार चेंडू मध्ये इथं मनसोबे साफ करताना चार धावांसाठी पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न परंतु तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी नीर चेंडूची इथं सांगता होताना पंधरा धावांचा एक छोटा टार्गेट असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर नक्कीच आई एक संघाचे मनोबल एकदम उंचावरती असेल बावीस चेंडू अकरा धावा आता मात्र पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक प्रेश नाही ऐकता येतं एका धाव्याने समाधान मानावं हो लागेल आणि आता मात्र स्ट्राईक वरती सूर्या ज्याचं स्लोगन लाईन आहे सूर्या जलता नाही जलत आहे यास नक्कीच नवी मुंबई थर्टी प्लस क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातो तो सूर्या आणि अंडरम क्रिकेटचा एक नामांकित चेहरा सूर्या फलंदाजी मार्कवर आता मात्र हिट करण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाज तेवढाच चपलाय आणि त्यांनी एक बीट केलेलं आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता आहे अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील बोला ओके एक चांगला पटका मात्र इथ जबरदस्त झेल चिन्मय जोशी यांच्या माध्यमातून एक आपलातून झेल त्यांची करामत जर आज आपण बघितली तर एक नंबर काम त्यांच्या माध्यमातून होत आहे आई 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 धन्यवाद डी जय बच्चू एक सुमधुर एक जबरदस्त साँग इथं गाणं ऐकवलं त्याबद्दल आणि नक्कीच मगाशीच म्हटलं होतं क्रिकेट अनिश्चितच जिन्भय जोशी आपली आपली जी कॅच होती एक जबरदस्त कॅच आपण घेतली आणि ते कॅचचं कुठेतरी फळ भेटणे गरजेचं होतं तर सन्माने अविनाश दादा सुतार यांच्या माध्यमातून आपल्याला पाचशे रुपये इथं लागू झालेले आहेत तरी सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे मी नक्कीच मग अशी म्हटलं होतं मॅच कधीही कुठलीही कोणा साईडनं ओपन होईल सांगता येत नाही कारण की सूर्यांचा विकेट ज्या पद्धतीत पडला त्यानंतर वीएस संघामध्ये कुठेतरी पूर्णपणे जान जीवात जीव आल्यासारखं इथं कुठंतरी दिसतंय आणि मॅच मध्ये परत एकदा ते येताना कारण इस्माईल सातत्याने फिल्डिंग वरती फोकस करताना नवीन गोलंदाज प्रियश नाईक आणि नवीन गोलंदाज प्रणित जोशी मैदानात दाखल परंतु ज्यांनी पहिलाच चेंडूवरती चौकार खणखणीत मारला होता तो जितेश पाटील अजूनही मैदानात साबूत यस मात्र आता मात्र जितेश पाटील यांनी पूर्णपणे फेस ओपन केलेला आहे बॅटीचा मात्र इथं शेत चांगली फलंदाजीचा नमुना पेश करताना इथे जितेश पाटील आता मात्र इथं पंचांकडनं अपील केलेली आहे नॉट चा इशारा इथं था येताना एक प्रणित जोशीसाठी एक सुवर्ण संधी असेल त्यांच्याच वडिलांकडनं नक्कीच एक आशीर्वाद म्हणून प्रत्येक षटकाराला दोन हजार रुपये प्रणित जोशीसाठी प्रल्हाद जोशी, जोशी यांच्या माध्यमातून धावसंख्या सात अजूनही आठ धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी आता मात्र टाकलेला चेंडू कोलर पद्धतीचा चेंडू इथं खेळून काढलेला चेंडू मात्र इथं दोन धाव रोखण्यामध्ये यश येत नाही दोन धाव धावून काढतात या दोन धावेने धावसंख्या दहा नऊ सॉरी नऊ धाव संख्या झालेली अजूनही सहा धावांची आवश्यकता असेल आई एकविरा संघाला मॅच जिंकण्यासाठी त्याचबरोबर जिन्मय जोशी यांचा एक अपलातून झेल त्या झेलसाठी पाचशे रुपये समाज झालेल्या अविनाश दादा सुतार यांच्या माध्यमातून आता मात्र टाकलेला चेंडू मात्र इथं मात्र कुठेतरी मिस फील्ड किती महागात ठरते ते आता लगेचच आपल्याला समजणार आहे कारण की धावसंख्या एक आणि वाढते धावसंख्या दहा दोन चेंडू शिल्लक असतील म्हणजे जर विचार केला तर बारा आणि दोन चौदा चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी आई एकविरा संघाला परंतु सांगू शकत नाही कारण मग आपण बघितली मॅच सहा चेंडू मध्ये तीन धावा असताना कुठेतरी अतिशवारंगे यांनी एका जबरदस्त षटक टाकून पूर्णपणे मॅच कमबॅक करून मॅच जिंकून दिली होती स्लोक रायडर नाईन ना 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 वन टू थ्री या संघाला त्याच धर्तीवरती मात्र परंतु इथं प्रणित जोशी सारखा फलंदाज असेल त्याचबरोबर जितेश पाटील सारखा पलंदा जितेश साबूत आहे मैदाना त्यामुळे आई एकविरा संघाचा पारडा जड असेल इथं इथं मात्र एक धाव डी झोन एक धाव इथं डी झोन मध्ये ढकलण्यामध्ये यश मिळतं आणि एका धाव्याने धाव संख्या अकरा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक इथं मात्र खूप शॉट मारण्याचा प्रयत्न एका धाव्याने इथं समाधान मानावं हो लागेल धावसंख्या बारा प्रणित जोशी आपला जर आठवण नसेल तर आठवण करून देतो आपल्याला प्रत्येक षटकाराला दोन हजार रुपये आहेत प्रणित जोशी आपल्या अजून एक सुवर्ण संधी विनय भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला दोन हजार म्हणजे तुम्हाला एक षटकार मारच्या चार हजार घेऊन जायचे आहेत तर बाबू यांना तुम्ही सांगून सांगा स्ट्राईक साठी काय असेल तर अजूनही तीन धावांची आवश्यकता आत्ता मात्र एक चांगला बॉल चांगली गोलंदाजी निरधाव चेंडूची तर सांगता होताना कुठेतरी जितेश पाटील षटकार मारण्याचा प्रयत्न करतात तीन धावांची आवश्यकता हो तीन यास चांगला खेळून काढलेला प्रोल इथं प्रोलधावी तर मात्र जरूर भेटेल आता मात्र नक्कीच प्रणित जोशी यांच्याकडे संधी असेल त्या संधीचं सोनं करतोय की नाही करत ते पाहणार होतो पण येणाऱ्या चेंडूमध्ये कारण की स्वतः त्यांच्या वडिलांनी म्हणजे प्रल्हाद जोशी यांच्याकडनं दोन हजार रुपये असतील त्याचबरोबर विनय दादा भोईर यांच्याकडनं दोन हजार रुपये म्हणजे टोटल तब्बल एका षटकाराची किंमत चार हजार रुपये असेल इथं मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु गोलंदाज तेवढा चपलाईनी गोलंदाजी करतोय प्रणव आतापर्यंत तीन चेंडू टाकून झालेले आहेत अजूनही या षटकातील तीन चेंडू आणि येणारी एक ओर म्हणजे नऊ चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता असेल इथं मात्र बिग मोठा हिट एम <laughs> एस धोनीची आठवण करून देताना षटकार आणि मॅच फिनिश करताना आता मात्र प्रल्हाद दादा जोशी असतील आणि विनय दादा भोविंद असतील आपण आणि जिन्मय जोशी <laughs> जिन्मय जोशी आपले पाचशे रुपये इथं आलेले आहेत आपण घेऊन जायचंय तर यापुढे यापुढचं आखो देखील हाल आपण पुढचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी जातो नवी मुंबईचा बुलंद आवाज दिवालेगावचा सुपुत्र राहुल सिरसाट अर्थातच प्रिन्स